कलगीतुराय वेब सीरीज निर्मिती फक्त मनोरंजनाच्या हेतूने केली असून त्यामागे कोणाच्याही भावना दुखवण्याचा हेतू नाही. या वेब सिरीजमधील सर्व पात्र आणि घटना काल्पनिक असून त्यांचा वास्तवाशी काही संबंध आढळल्यास तो निवळ योगायोग समजावा. समजून घ्या रे मिथ लाडी लबाडी पुरघोडी चाले जिथ तिथ उघडा डोळे नीट बघान समजून घ्या रे मिथ आजवर जे झालं सोडा आता शिकूनी नवा हा धडा आजवर जे झालं सोडा आता शिकूनी नवा हा धडा समाज बदलू सारा चला समाज बदलू सारा कलगी तुरा कलगी तुरा कलगी तुरा कलगी तुरा कलगी तुरा कलगी तुरा कलगी तुरा. काळ काळ दिसत सगळं. चष्मा काळा वाय. किसी डिस्को में जाए किसी होटल में खाए कोई देख ले ना हमें यहाँ कहीं घूम के आए हम. चलो इश्क लड़ाए चलो इश्क लड़ाए चलो इश्क लड़ाए सनम चलो इश्क लड़ाए इश्क लड़ाए इश्क लड़ाए सनम. अरे लखन माय नेम इज लखन माय नेम इज लखन सजनों का सजन मेरा नाम है लखन. अरे लखन जरा शांत रहा तुला दिसत नाही मी वाचन करतोय. ए मास्टर हे वाचन बिचन आपल्याला काही कळत नाही समजलं का. अरे लखन आई वडिलांच्या माघारी मी तुला पोटच्या मुलासारखा वाढवला. वाढवलंस की वाढवलंस वाढवलं मग कुठल्या पोरासारखा शाळेतल्या. पंटर आले आपले चला आपण निघतो. दादा मास्टर दादा विनाशकाली विपरीत बुद्धी देवा याला चांगली बुद्धी दे रे. चांगली जागा बघ रे. हळू तुळे होय होय लखन भाई एकत गाणं होते की विठ्ठल ना माझी शाळा भरली. ए गोट्या असलं गाणं म्हणून नग शाळेत नावच काढ नग. मग कसलं गाणं गाणं कसं पाहिजे कसलं. ले गई दिल मेरा मन चली ले गई दिल मेरा मन चली सरका खली बली खली बली खली बली खली बली खली बली खली बली याला म्हणायचं गाणं. भारी भारी एक नंबरच गाणं लखन. मग साधकार नसतं आपलं. बदलून जाव्या त्याला नाहीत काम चड्ड्या काढतय.
बोटिया कोंबडा पकड दियो दोन मिनिटात समजून घे तू आणि चार मिनिटात त्यातले त्या गुंडळून पकडतोच आता बघाच गावला कोंबडा गावला आओ आओ अब तेरा क्या होगा कालिया आओ सरदार यो कालिया ना यो घोराय गपे आता आता धरा धरा याला चला आता जरा गावात फेरफटका मारून येऊ काय भाई चार दिवस झालं दुकान बंद आहे कुठं होता अरे कुठं बाबा गावाला गेलतो जरा बाकी काय चाललंय नि गावात तात्या आवतो रामा मास्तर सगळ्या गावाला ज्ञान शिकवतोय पण त्याला त्याचा भाव आवडतोय का आव तसंच आहे समज आव पार जीव नकोसा करून टाकलाय गावकऱ्यांचा भल्या भल्यांच्या ऐकतो बात्या मला म्हणतात मगन तात्या नुसता दिसू देतो त्याला धावतोच अरे महिने बी कत्ते बार बोल्या गुरुजी को लक्या को आवरू लक्या को आवरू पण मेरा सुनताच कोण आहे नुसता दिसू देत दाखवतो त्याला गोट्या काय दिसू दिस दाखवतो काय राव तुम्ही दोत्राच्या धंद्यात भरपूर कमावलं त्या बाईच्या नादान सार लुगड्यात गमावलं त्या बाईच्या नादान सार लुगड्यात गमावलं ए सोडा ए लक्या तुला कळतं का नाही जरा माणसात राहा तात्या तुझ्या बाच्या वयाचा माणूस आहे तुला समजाय पाहिजे कुणाची चेष्टा करायची ए ड्रायव्हर ए लखन पिच्चे हो अरे क्या चुकी का बोले हो तेरे बाप की उम्र का है ना वो हाँ कुछ तो लाज शरम कर अरे शराफत का कोई जमानाच नहीं ती काय नाही ही गोष्ट मास्तरच्या कानावर घातलीच पाहिजे तात्या आता नुसतं दोत्तर फेडले नंतर काय काय फेडीन विचार करा लखुबाय म्हणतात फट्ट्याला नाद करायचा नाही सरकार बै आटोक्यात राहायच गुंटा बघून नांगरायच एकरात शिरायचं नाहीतर तात्या डायव्हरच्या लागून नादी काढली लखू दादाची खुडी आणि काय सांगू माझी बरबादी ग सुन मेरे आम्ही नदी दी काय सांगू माझी बरबादी ग सुन मेरे आम्ही नदी दी लख्या तुझ्या तर ए आज सोडू नंतर बघू चला काम आहे मला जरा काय झालं काय रडताय सा शाळेत ना कशाला आला माघारी काय झालं सरपंची कोणी रे लखन दादा गोट्या दादा नाही अण्णा दादा नाही बाप्या पण होता रोज त्रास देत होते माझ्या बॅगेत इंचू पण टाकला होता तुमने पुकारा और हम चले आए नली हथेली परले आए रे लखनशे पैसे द्या की पैसे मागलं 125 रुपये तुमचं बाकी आहे
एकशे सव्वीस लिहून ठेवायचं बुडीत खात्यात. सरपंच वाहने सावकाश चालवा, पुढे धोका आहे. अति घाई संकटात नाही पायताना केस निघाले येऊन नियम आठवतील तुम्हाला आपाप. कुण्या गावाच अल्पा करू, हो कुण्या गावाच अल्पा करू. बसलय डौलात अन खुदू खुदू हसटय गालात. लक्या तुला मी काय पाखरू वाटलो वे? नाही कबूतर वाटला. कबूतर कबूतर जा 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 कबूतर जा 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 कबूतर जा जा जा. काय तर बंदोबस्त केला पाहिजे. अरे दीवानो मुझे पहचानो, कहां से आया? मैं हूं डॉन, मैं हूं डॉन, मैं हूं डॉन. नाचा. अरे मैं हूं, मैं हूं, मैं हूं डॉन. कौन? एकच वादा लखन दादा. सरपंच त्या लख्याचा काय तर बंदोबस्त केला पाहिजे. अहो लय डमिल त्याने. अरे बच्चे भी स्कूल मध्ये आणि काय बंद व्हायले, कुछ तो इलाज कर बाबा. मंडळी हा विषय आपण मास्तरच्या गाणव गाठला पाहिजे. चला मास्तर कड. राम राम मास्तर. राम राम सरपंच साहेब. या या या. अरे मुलांना खुर्च्या ना. राम राम मंडळी, आज एकत्र जमलात, काय विशेष? मास्तर एकत्र जमायची वेळ तुमच्या भावामुळे आली. आवरा तुमच्या भावाला गावाच्या नाकात पार दम आणून सोडलाय. अहो मी किती वेळा सांगितलं, काहीच फरक पडत नाही त्याला. मास्तर तुम्हाला तुमचा भाव आवरना आणि तुम्ही गाव सुधारायची भाषा करताय. अरे हमारा बच्चा गलती करताय तो तुम हमको लगेच बताताय, और तुम्हारे भाईने तो तुम्हारी इज्जत का फालुदा कर दिया. मास्तर आमची पोर शाळेला जायची बंद झाली ती. सरपंच अभी हमारे बच्चे स्कूल नाही जायंगे, छोड दिया हमने स्कूल. असं पण शिकून उपयोग काय, शिकलेल्या पेक्षा अडाणी राहिलेलं बरं. असं करू नका, आपल्या मुलांना शिक्षणाची फार गरज आहे. विद्या विनयने शोभते. मास्तर उस विचार पल्ले पे लिखने का पल्ले पे हमको बताने का नाही. जन्मुख साथी हम साथ साथ है. लखन भाई कुछ तो गडबड आहे. आणि तुमचं मास्तर भी दिसतंय. काय भानुकडाय भाऊ. चला चला चला. या लखन साहेब या, तुमचे उपकार कशाने कधी भेटो हेच मला कळत नाही. आमचे उपकार हे सान तेरा हो गा मुझ पर दिल चाहता है वो कहने दो. असं काय का लखन? अगर तुम मेरा भाई नहीं होता. तुझी नाटक बंद कर. अरे वो भी एक रामायण था जिसमें राम के लिए लक्ष्मण ने वनवास भोगा था. वनवास तुला का भावाच्या मागे वनवास लावलाय. अरे जरा गुरुजींचा आदर्श घे. अरे काय कमी केलंय त्यांनी, जरा सुधर, घे जरा भावाचा आदर्श. मला माफ कर दादा. दादा मला माफ कर, चुकलं माझं. अरे अख्खं गाव मला काय बी नाव ठेवतं मला काय वाटत नाहीतच. पण ही माणसं, ही माणसं तुझ्या इज्जतीकडे बॉट उचलायला लागल्यात, मला नाही आवडणार. अरे तू गुरुजी आहेस, सगळ्यांनी ज्ञान देतोस, आणि तुलाच अशी लोकं म्हणायला लागले ती पण माझ्यामुळं. माफ कर दादा मला, माफ कर. मला कळलंय शिक्षणाशिवाय या जीवनाला अर्थ नाही दादा, मला कळलंय. मला माफ कर दादा, माफ कर दादा, मला माफ कर, चुकलं माझं दादा. ओट लखन ओट. तुला तुझी चूक कळली
हे फार बरं झालं. मला माहीत आहे तू प्रत्येक प्रसंगावर एक गाणं तयार करतो आणि ह्यामुळं तू खूप मोठा गायक असेल ह्याचा आत्मविश्वास आहे मला. तू मला वाटतं ह्या प्रसंगाचं एक गाणं म्हणशील. म्हणतो दादा थांबालू. घाबरू नका घाबरू नका. खंडू राज श्रद्धा घाबरू नका. छोट्या दोस्ता मला माफ कर. आता मी तुला कुठलाही त्रास देणार नाही. तुम्हाला शाळा सोडायची काही गरज नाही. चला मी तुम्हाला एक गंमत दाखवतो. या बापू जत या आपण लखनचं एक गाणं ऐकूया. मास्तर भाऊ तुमचा सुधारला बरं का.
शाळा सोडू नको। मग काय मित्रांनो, पाठवणार ना आपल्या मुलांना शाळेमध्ये, आणि तेही झेडपीच्या, कारण त्यामुळे झेडपीच्या बऱ्याच शाळा ज्या बंद पडतायत त्या बंद पडणार नाहीत। आणि अशीच एक शाळा वलखडची, ती सुद्धा बंद पडण्याच्या मार्गावर होती, परंतु गावातल्या लोकांमुळे ती पुन्हा एकदा ISO मानांकनामध्ये अ प्लस घेऊन नावारूपाला आली। काय मग पाठवणार ना आपल्या लहान मुलांना जिल्हा परिषदच्या शाळेमध्ये? गोटराव सांगा आपलं नेहमीचं। सांगतो की मग मंडळी, आजचा आपला एपिसोड कसा वाटला ती कमेंट बॉक्स मध्ये सांगा, आणि आपल्या श्री फिल्म चॅनलला सबस्क्राइब करा, लाइक करा, शेअर करा, शेजारील घंटा दाबायला विसरू नका, आणि बघत राहा कमी तुरा। लखन भाऊ मग एखादी होऊ दे की इरसाल गाणं। बाडी उरघोडी चाले जिथ तिथ, उघडा डोळे नीट बघान समजून घ्या रे मिथ। लाडील बाडी उरघोडी चाले जिथ तिथ, उघडा डोळे नीट बघान समजून घ्या रे मिथ। आजवर जे झालं सोडा, आता शिकूनी नवा हा धडा, आजवर जे झालं सोडा, आता शिकूनी नवा हा धडा।